नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र मस्के, ग्रीन किरे अॅग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर स्वागत करत आहे. आपण आता आहोत बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी प्रगतशील द्राक्ष बागायतदार गणेश बाळू देवकाते साहेब यांच्या प्लॉटवरती. या प्लॉटला आज बरोबर 9 दिवस पूर्ण होऊन 10व्या दिवसाची सकाळ आहे. हा प्लॉटला आपण पेस्टिंगच्या वेळेस हायड्रोजन सायनामाईडसोबत ग्रीन किरे अॅग्रोची द्राक्षाची रेडिकाव पेस्ट ही पेस्टिंगसाठी वापरली होती. तर साहेब आपल्यासोबत आहे. साहेब, हा प्लॉट व्यवस्थित फुटलाय का? हा, चांगला फुटलाय. जर वर्षीपेक्षा चांगला फुटलाय. आमच्या ह्याच्या आधी काय व्हायचं, निम्मे डोळ फुटायची, निम्मे म्हणजे फुट कमी फुटायची, मागं पुढं होत होतं. आणि वांज काढताना मग बियाऱ्यांचं बी कन्फ्युजन व्हायचं. जर बारका डोळा असेल तर असं वांज लवकर ओळखू येत नव्हती ना. ओके साहेब, तुम्हाला उडद्यासाठी काय फायदा फरक जाणवलाय? उडद्याला म्हणजे जवळजवळ 70% फायदा झाला आपला. किती स्प्रे झाले तुमचे आता 10 दिवस आजचा 9 दिवस पूर्ण झाले? उडद्याला म्हणजे काय केलं आम्ही, बुरशीनाशकामध्ये रोगर वगैरे फक्त घेतलं, बाकी काय नाही. असं दिसला का तुम्हाला उडद्या कुठं? असा नाही दिसला. नाही ना, म्हणजे कुठला डोळा साठलेला वगैरे त्याने काय खाल्लं? नाही नाही, अजिबात नाही, एकही नाही. सबकिंचे डोळे तुमचे फुटले व्यवस्थित? सगळे एक नंबर. तर शेतकरी मित्रांनो, हायड्रोजन सायनामाईड सोबत द्राक्षाचे रेडिकाव पेस्ट वापरण्याचे महत्वाचे 2-3 फायदे आहेत की सबकिंचे डोळे आहेत तुमचे ते 60-70% पुढे फुटले जातात. उडद्याच्या फवारणी आपल्या शेतकऱ्याचे 1-2 फवारणी उडद्याच्या वाचतात आणि नुकसान जे होतं उडद्यामुळं ते नुकसान होत नाही. आणि फूट जे आहे आपली ती फूट सगळी एकसारखी आणि एक समान चालते, त्याच्यामुळं भविष्यात आपल्याला वांज काढताना त्रास होत नाही. लेबरला कुठला गट ठेवावा कुठला काढावा हे कन्फ्युजन राहत नाही. सगळी फूट एकसारखी असते, सगळ्या झाडांचं वय एकसारखं असतं. त्याच्यामुळं नक्कीच शेतकरी मित्रांनी हायड्रोजन सायनामाईडसोबत ग्रीन किरे अॅग्रोची द्राक्षाची रेडिकाव पेस्ट जी आहे ती नक्कीच वापरावी, त्यामुळे नक्कीच आपला फायदा होईल. धन्यवाद.